आज मी तुम्हाला काळे कुट्ट झालेले चांदीचे पैंजन किंवा भांडी कशी साफ करायची सुद्धा फक्त अर्धा बटाट्यापासून मी तुम्हाला इथे स्वच्छ करून दाखवणारे सुद्धा घरच्या साहित्यामध्ये ते कसं करायचं ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तरी तर इथे बघा काळे कुट्ट झालेले पैंजण आपल्या अंगावर जर जाळं असलं तर ती गा पैंजण आपली पटकन काळी होते आणि लवकर खराब होती पण प्रत्येक वेळेस आपण पॉलिश करून आणू शकत नाही तर आपण ही घरच्या घरी कसे परत नव्यासारखे बनवू शकतो तर ते सुद्धा घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला दोनच मिनिटात करून दाखवणार आहे ते इथे बघा ही अशी डिझाईन असते डिझाईनच्या आतमध्ये बघा असे काळे झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता असं काळं झालं की ते लवकर निघत नाही आणि बारीक बारीक डिझाईन असते आणि ते आपण साफ करायला गेलं तर खूप वेळ लागतो तर मी ते तो, तो तुम्हाला फक्त दोनच मिनटात बटाट्यापासून इथे स्वच्छ करून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा एक बटाटा घ्यायचा आहे कुठला पण तर ते एक बटाट्यातला फक्त आपल्याला अर्धाच बटाटा लागणार आहे कारण की पैंजण आपली छोटी आहे त्यामुळे आपण इथे अर्धाच बटाट्याचा वापर करणार आहे त्यात ही पैंजण छोटी आहे जर तुमच्याकडे चांदीची भांडी जर असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये साफ करू शकतात त्यासाठी आपल्याला इथे एक बटाटा घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हा मिडियम आकाराचा बटाटा आहे आणि हा बटाट्यातला आपल्याला फक्त अर्धा बटाटा आपण ह्या पैजांसाठी वापरणार आहे तर आता आपण इथे ही पैंजण साईडला ठेवू तोपर्यंत आपण इथे बघा जे आपण लिक्विड तयार करून घेणार आहे ते कसं तयार करायचं आहे ते सांगते तुम्हाला आता हा बटाटा आपल्याला अर्धा कट करून घ्यायचा आहे आणि हा अर्धा बटाटा आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर आता ह्या छोटीशी किसणी आहे त्या किसणीने आपण हे किसून घ्यायचं आहे म्हणजे छान त्याच्यामधला घर व्यवस्थित निघतो झाड किसणी असली तरी चालेल आता आपण इथं बटाटा किसतोय आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चांदीची कुठली भांडी जरी असेल तरी तुम्ही या पद्धतीने साफ करू शकतात कुठेही आपल्याला पॉलिश करायची गरज पडणार नाही घरच्या घरी घरच्याच साहित्यामध्ये हे बनवले जाणार आहे आणि ते फक्त दोन मिनटात आपलं इथे साफ होणार आहे तरी ते बघा ब बटाटा आपला किसून झालेला आहे सर्व आणि एकदम बारीक झालेला आहे किसायचा नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकतात मिक्सरलासुद्धा त्याची पेस्ट केली तर चालेल तर इथे आपला हा बटाटा पूर्ण किसून झालेला आहे आणि आता आपण हा पुढची स्टेप करणारे ती सांगते कशा पद्धतीने करायची आहे तर आता आपण हे सगळं काढून घेऊ आणि त्यानंतर आपलं इतका बटाट्याचा घर आपला इथे तयार झालेला आहे इतका आपल्याला पाहिजेच तर आता हा आपण साईडला ठेवू तोपर्यंत इथे बघा छोटं पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये एक ग्लास आपल्याला थंड पाणी घालायचं आहे आणि जो बटाटा आपण किसून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे आता सर्व बटाटा मी यामध्ये घालून घेतलेला आहे पाण्यात त्यानंतर आपल्याला गॅसवरती गॅस पेटून त्यावरती आपल्याला हा ठेवायचा आहे मीडियम गॅसवर हा छान असा उकळून घ्यायचा आहे त्याआधी अजून एक साहित्य घालायचं आहे ते म्हणजे आपलं खाण्याचं मीठ जे आहे ते घालायचं आहे तर छान असं आहे उकळतानाच आपल्याला यामध्ये एक चमचा इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे अर्धा चमचा आणि ते सुद्धा छान उकळून द्यायचे त्यानंतर बघा हे लिंबू जे फ्रीजमध्ये अर्ध पडलेलं होतं ते ह्यामध्ये मी घालते आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे आणि थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आणि उकळून द्यायचे व्यवस्थित त्यामुळे ते, ते मिश्रण छान तयार होईल तरी ते छान मिश्रण हे तयार होते तोपर्यंत आपण ह्या जे पैंजण आहे चांदीचे ते आपल्याला ह्या मिश्रणात घालून घ्यायचे आणि छान असं उकळून घ्यायचं आहे आता गॅस आपला थोडासा फास करायचा आहे आणि चमच्याने सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते साप होतील व्यवस्थित तुम्ही बघू शकता अजून पाणी त्याचं खूप सफेद आहे पण जसं ते, ते उकळत जाईल तसतशी तस त्याची घाण निघत जाईल तसतसं ते पाणी काळं होत जाणार आहे तुम्ही बघू शकता पाणी आता काळं हो होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पैंजण पण व्यवस्थित निघतं आहे जसजसं ते सा काळं होत जाईल तस तसं तस ते सुद्धा साफ होत जाणार आहे तर ज जितकं काळं पाणी निघेल तितके पैंजण आपले स्वच्छ निघणार आहे इथे तर आता इथे आपल्याला हे फक्त पाचच मिनटं करायचं आहे जास्त वेळ करायचं नाही आहे पाच मिनटात हे स्वच्छ होऊन जातील पूर्ण तर तुम्ही बघू शकतात छान असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही पैंजण सतत हलवायचे जेणेकरून ती जी घाण आहे ती सर्व व्यवस्थित निघून जाईल तर तुम्ही बघू शकता फेसून जर आलं ऊतू जर यायला लागलं तर परत थोडासा गॅस आपल्याला कमी करायचा आहे नाहीतर ते ऊतू जाऊ शकतं परत आपल्याला चमच्याने मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही पैंजण अजूनसुद्धा थोडेसे काळे पण जर जसं ते उकळत जाईल तस तसं ते व्यवस्थित निघत जाणारे बघू शकतात आपण हे फक्त चमच्याने मिक्स करत राहायचे हलवत राहायचे खूप गरम आहे हात लावायचा नाही आहे आणि परत एकदा मिक्स करायचं आहे आणि आता बघा पाणी थोडं थोडं काळं होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे पैंजण आपले निघायला लागलेले आणि चमच्याने मी सतत हलवते जेणेकरून ते व्यवस्थित निघतील हे बघा या पद्धतीने आपल्याला हे तयार करायचं आहे छोटंसंच पातीला घ्यायचं आहे कारण की आपण कमी पाण्यातच हे करायचं आहे आपल्याला तर इथं बघू शकतात पाणी काळं झालेलं आहे पाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे पाणी आता पहिल्यापेक्षा खूप काळं झालेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि पैजण पण छान निघालेली मी तुम्हाला दाखवते आता ही पैजण आपल्याला काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये गरम आहे खूप म्हणून हातात नाही घ्यायची डायरेक्ट एका प्लेटमध्ये घ्यायची नंतर ती तुम्ही मी तुम्हाला दाखवते आता ही धुवून दाखवते मी तुम्हाला कशी निघालेली आहे तर आपण ही धुवून घ्यायची पहिल्यांदी म्हणजे आपल्याला समजेल कशी निघाली कितपर्यंत निघाली तर आता ही आपण स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर बघू शकतात पैंजण आपली एकदम छान अशी मस्त पैंजणच्या आतमध्ये जी डिझाईन आहे बारीक त्यामध्ये जे काळं होतं ते सर्व निघालेलं आहे आणि एकदम छान अशी मस्त चमकते पैंजण एकदम मस्त निघालेली आहे घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे मला बऱ्याच जणींचे कमेंट आले होते की चांदीची भांडी किंवा पैंजण साफ करून दाखवा तर ही मी तुम्हाला घरच्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्येच मी तुम्हाला ही करून दाखवलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित निघालेली पैनजण आपल्याला पॉलिश करण्याची अजिबात गरज नाही इतकी सुंदर आपली पैंजण इथे व्यवस्थित निघालेली तुम्ही बघू शकतात हे बघा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा चांदीसारख्या चमकणाऱ्या पैनजण आपल्या इथे तयार झालेले आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि घरी नक्की ट्राय करून बघा कुठलीही भांडी वगैरे असली चांदीची तर तुम्ही ह्या पद्धतीने काढू शकतात केळी तीही काळे कुट्ट असू द्या तरी व्यवस्थित निघेल आणि एकदम सोपी पद्धत आहे मेन म्हणजे फक्त दोन मिनटात इथे आपली पैंजण साफ झालेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ आज तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका